कसे आहात? होप तुम्ही ऑफकोर्स चांगले असतात. मी आता आलो आहे. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं मी शॉर्ट्समध्ये की कोको के करना आयलंड आहे तिकडे. तर असं काही तसं व्ह्यू आहे. माझ्या डोळ्यावरती खूप अशी लाईट येते, लाईट इन द सेन्स सूर्यप्रकाश येतो. मागे बघू शकता कबानाज आहेत, सगळे फ्लोटिंग कबानाज. परत सगळ्या अशा सनबेड्स कबाना जे रॉयल गेस्ट असतात, रॉयल गेस्ट इन द सेन्स जे रॉयल स्वीट्स घेतात कॅबिन्स, त्यांना हे कबानाज भेटतात. और ॲक्च्युली इकडे बसायला खूप महाग आहे. एका कबानासाठी काहीतरी $700 आहेत वाटतं, $700 का $1100 आहेत. तर एवढे एक्सपेन्सिव्ह आहेत. पण डेस्टिनेशन तुम्ही बघाल तर अगदी नंबर एक आहे. तर रॉयल कॅरिबियनचं हे प्रायव्हेट आयलंड, नाव आहे कोको के आयलंड. मित्रांनो, मी तुम्हाला माझी कामाची जागा दाखवतो, मी कुठे काम करतो, कसं करतो. तर हे आहे ॲक्च्युली इकडनं तिकडे एंट्री आहे. बघ केवढी कूल आहे आणि बाजूचं सीनरी बघा केवढी मस्त वाटते. ते आपण जेव्हा पिकनिकला किंवा कुठे जातो त्यावेळेस कसं असतं, असा हा मस्त पद्धतशीर अशी झोपडी किंवा हट आहे. ॲक्च्युली सकाळी सकाळी आम्हाला लवकर जावं लागतं कारण की बार सेट करावा लागतो. तर हा आहे बार. याच्यामध्ये एका वेळेस जेव्हा बिझी होता, अराउंड 2-3 वाजता हे बिझी होतं, त्याच्यामध्ये नाही नाही बोललं तरी आम्ही 20 बारटेंडर काम करतो. आणि हे आयलँड हे डिस्प्ले, तर असे डिस्प्ले लावतो सकाळी येऊन. आणि आयलँडवरती कसं आहे की आयलँडवरती पण क्रू मेंबर्स राहतात, मग ते लोकं येऊन सकाळी पूर्ण हे लेकर्स येते सेट करतात. आणि आम्ही जेव्हा येतो शिपमधनं त्यावेळेस येऊन जे बाकीचं असतं स्पीड रेल्स येते ते सेट करावं लागतं. आणि वर्क प्लेस बघा केवढं कूल आहे. इकडे उभं राहणार आणि डायरेक्ट पूल, आणि पूल एवढा मॅसिव आहे, खूप मॅसिव ह्यूज पूल आहे. तुम्हाला मी फोटो दाखवतो आणि पुढे बघायलाच तुम्ही केवढा कूल आहे. आणि इकडे सगळे गेस्ट येऊन उभे राहत. तुम्ही बघू शकता की पूलची साईज काय आहे. ते पूर्ण जॉईंट आहे आणि हा ब्रिज आहे रिक्षावरनं. परत हा कंटिन्यू पूर्ण टिल द एंडपर्यंत हा असाच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला जरूर कळवा कमेंट करून. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.